घर, बंदूक, बिर्याणी या चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई किती होईल त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो मी बनवत आहे। 3 दिवसाची ऑफिशियल कमाई देखील मी तुम्हाला सांगून देतो की किती झालेली आहे। चौथ्या दिवशी देखील आज चित्रपट किती कमाई करत आहे ते देखील तुम्हाला सांगतो। तर आज पाहायला गेलं मित्रांनो तर ओव्हरऑल एक चांगल्या प्रकारची ऑक्युपन्सी जी आहे चित्रपटाला चौथ्या दिवशी देखील भेटत आहे, परंतु जेवढं एक्सपेक्टेड होतं चित्रपट तेवढी कमाई करताना जे आहे पहिल्या दिवसापासूनच दिसत नाही। पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास 60 लाख रुपये जे आहे ते कमवले होते। 2023 मधील जे पाहायला गेलं तर ही सर्वात मोठी ओपनिंग आपण मराठी चित्रपटासाठी म्हणू शकतो। दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये तेवढी काय वाढ झाली नाही, फक्त 10 लाख रुपयांची चित्रपटाची कमाई वाढून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 70 लाख रुपये जे आहेत ते कमवले होते। आणि तिसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईमध्ये ग्रोथ जी आहे खूप व्हायला पाहिजे होती, परंतु तिसऱ्या दिवशी चित्रपटाची आणखी 20 लाख रुपयांनी कमाई वाढून जवळपास 90 लाख रुपये चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जे आहे ते कमवलेले आहेत। आणि टोटल चित्रपटाची 3 दिवसाची कमाई पाहायला गेलं तर 2 कोटी 20 लाख रुपये या चित्रपटाने 3 दिवसामध्ये कमवलेले आहेत। बजेट चित्रपटाचे 8 कोटी आहे व 450 स्क्रीन्स या चित्रपटाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या आहेत त्या भेटल्या होत्या। जेवढे बजेट आहे त्यामानंतर चित्रपटाची कमाई जी आहे आपण डिसेंट म्हणू शकतो की झालेली आहे। आणि आज जर चित्रपटाची चौथ्या दिवशी जर कमाई पाहायला गेलं तर आज चित्रपट जो आहे एक 20 लाख ते 40 लाखांच्या दरम्यान कमाई करताना जे आहे ते दिसत आहे। आणि ही जर कमाई पाहायला गेलं आपण 20 लाख ते 40 लाख चित्रपट चौथ्या दिवशी एक म्हणजे करत आहे, तर टोटल जर कमाई पाहायला गेलं आपण तर चित्रपटची टोटल कमाई जी आहे 2 कोटी 40 लाख ते 2 कोटी 60 लाख या दरम्यान जे आहे टोटल 4 दिवसाची कमाई जी आहे ते येऊ शकते, जे की आपण चित्रपटाची कमाई जी आहे एक डिसेंट कमाई झालेली आहे असे म्हणू शकतो। तर मित्रांनो तुम्ही हा जो चित्रपट आहे घर, बंदूक, बिर्याणी बघितलेला आहे का नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की मी तरी हा चित्रपट जो आहे मित्रांनो बघितलेला आहे, मला ते एक ओव्हरऑल चित्रपट जो आहे बऱ्यापैकी चांगला वाटलेला आहे। थँक्यू।